डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी 7वा वेतन आयोग लागू करावा यासह विविध मागण्यांसाठी उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढलाय. राज्यातील अकृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी 10 जून पासून आंदोलन सुरू असून 13 ते 15 जून दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर निदर्शनं करण्यात आली. अकृषी विद्यापीठात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करणं आणि अन्य प्रलंबित प्रश्नांसंदर्भात आंदोलन करण्यात आलंय. गेल्या आठवड्यात विद्यापीठातील शिक्षकेतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम केलंय. महासंघाच्या निर्देशानुसार 25 जूनला पुणे येथे उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असून जुलै महिन्यात बेमुदत संप पुकारण्यात येणार आहे. आज सकाळी कोकणवाडीतील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी डॉक्टर कैलास पाथरीकर, पर्वत कासुरे आदींसह मोठ्या प्रमाणावर कर्मचारी उपस्थित होते. सर्वप्रथम आपण लोकशाही मार्गाने जे आंदोलन या सहसंचालक कार्यालयाचा स्वीकार करतो त्याबद्दल आपल्याला मी सांगू इच्छितो की 7वा वेतन आयोगाच्या संदर्भामध्ये शासन स्तरावर ह्या विद्यापीठ कर्मचाऱ्यांना वेतन आयोग कशा प्रकारे लागू करायचा, कारण त्यामध्ये आपल्यालाही माहीत आहे की प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, तरीसुद्धा आपल्याला वेतन आयोग लागू करण्याची जी प्रक्रिया आहे ती चालू आहे आणि ती प्रक्रिया ज्या क्षणी संपेल त्या क्षणी शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतर या कार्यालयामार्फत मी सांगू इच्छितो की तुम्हाला 2 दिवसात ह्या विद्यापीठाच्या सर्व कर्मचाऱ्यांना मी निश्चितपणे 7वा वेतन आयोग